नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धुळे SRPF गट क्रमांक 6 याच्यामध्ये निघालेल्या पोलीस शिपाई भरती 2022 59 वॅकन्सीबद्दल माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे, पोलीस भरती निघालेली आहे आणि याच्यामध्ये बघा SRP गट क्रमांक 6 याच्यामध्ये जी आरक्षण निहाय जागा आहे ते आपण पाहणार आहोत. बघा याच्यामध्ये एकूण 59 इतक्या पद संख्येसाठी भरती होणार आहे आणि याच्यामधलं जे कपिकरत आरक्षण असेल किंवा गटवार आरक्षण असेल त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. याच्यामध्ये बघा, पहिलं जे गटवार आरक्षण आहे ते म्हणजे अनुसूचित जाती. अनुसूचित जातीसाठी यामध्ये एकूण 5 वॅकन्सी आहेत आणि यामधील सर्व साधारण उमेदवारांसाठी 4 इतके आहेत आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी 1 इतकी वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर अनुसूचित जमाती, अनुसूचित जमातीसाठी एकूण 4 इतक्या वॅकन्सी आहेत आणि याच्यामधील जे अनुसूचित जातीमधील ओपन उमेदवार आहेत त्याच्यासाठी एकूण 3 इतक्या वॅकन्सी आहेत. तर माजी सैनिकांसाठी एकूण 1 इतकी वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर बघा, विशेष विमुक्त जाती अ, विमुक्त जाती, भटक्या जाती अ, भटक्या जाती ब, भटक्या जाती क, ड आणि विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्ग या जे प्रवर्ग आहे त्या प्रवर्गासाठी 0 इतक्या वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो प्रवर्ग आहे तो म्हणजे EWS, म्हणजे ज्याला आपण आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग असं म्हणतो. तर याच्यामध्ये एकूण 6 इतक्या वॅकन्सी आहेत आणि त्याच्यामधील जे सर्वसाधारण उमेदवार आहेत त्याच्यामध्ये 5 वॅकन्सी आहेत आणि माजी सैनिकांसाठी याच्यामध्ये एकूण 1 इतकी पदसंख्या आहे. त्याच्यानंतर खुला जो प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये एकूण 44 वॅकन्सी आहेत आणि त्याच्यामधील सर्वसाधारण उमेदवारांसाठी 27 इतक्या वॅकन्सी आहेत आणि खेळाडूसाठी 2 इतक्या वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी 2 आणि 1, माजी सैनिकांसाठी एकूण 7 वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर उमेदवारांसाठी 2 वॅकन्सी आहेत आणि गृहरक्षक बल याच्यासाठी एकूण 2 वॅकन्सी आहेत आणि पोलीस पाल्य या उमेदवारांसाठी 1 वॅकन्सी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती द्यायची होती. 59 इतक्या पदसंख्येसाठी धुळे गृहरक्षक दलामध्ये वॅकन्सी निघालेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत आपला हा चॅनल आहे तो सबस्क्राईब करा. ही जी माहिती आहे ती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी प्राप्त होतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.